पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. खरे प्रेम कधीच मरत नाही, ते नेहमीच अमर असते, असाच एक किस्सा गुजरातच्या तापीमध्ये पाहायला मिळाला आहे. या ठिकाणी कुटुंबियांनी प्रेमी युगुलाचे प्रेम स्वीकारलं नाही आणि लग्नाला स्पष्ट नकार दिल्याने दोघांनीही एकत्र मृत्यूला कवटाळले. प्रेमी युगुलाने 6 महिन्यांपूर्वी एकमेकांना मिठी मारून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. दोघांचे मृतदेह एकाच फासावर झाडावर लटकलेले आढळले. मात्र 6 महिन्यानंतर कुटुंबियांना त्यांचे खरे प्रेम कळले आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे लग्न झाले. वास्तविक गमेश नावाच्या मुलाला त्याची मैत्रीण रंजना सोबत तापी येथे लग्न करायचे होते. गणेशने रंजनाला त्याच्या घरी नेले पण त्याच्या कुटुंबियांनी रंजनाला स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर दोघेही घराबाहेर पडले आणि काही वेळाने त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पंढरपूर पासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर लक्ष्मीनगर गादेगाव रोड कोटी सिंहगड कॉलेज समोर आपणासाठी बागल यांचे तुकाराम डेव्हलपर्स घेऊन येत आहेत सर्व सुविधांनी सज्ज असलेला विकसित खुल्या प्लॉटचा प्रकल्प. यामध्ये 25 फूट डांबरी रोड, सर्व प्लॉट पूर्व आणि पश्चिम दिशेचे, 1.5 आणि 2 गुंठ्यांचे प्लॉट शिल्लक आहेत. यामध्ये नूतन वर्षानिमित्त ऑफर म्हणून पहिल्या 10 ग्राहकांसाठी विशेष ऑफर, प्रत्येक गुंठ्याच्या खरेदीवर दरमहा 10,000 रुपये रेंट मिळेल, तेही 36 महिन्यांसाठी. बागल डेव्हलपर्स, संपर्क पाटील, मोबाईल 99 229 58 727, पत्ता लक्ष्मीनगर गादेगाव रोड कोर्टी.